आपले पाहूया पुढं थोडं 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 आज या कोरेगाव तालुक्यामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने तुफान असा महासागर हजारोंच्या संख्येने लव जिहाद गोहत्या त्याचबरोबर धर्मांतरण विरोधी कायदा व्हावा या दृष्टीने एकत्र जमलाय. ही खरोखरच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. छत्रपती श्री शिवराय म्हणतात गोरक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे. अर्थात छत्रपती शिवरायांनी सुद्धा गोमातेचं संरक्षण केलं, पण आज आमच्याच महाराष्ट्रामध्ये गोमातेची सर्रास कत्तल होऊन गोमांसाची विक्री होत आहे. ही खरंच खेदजनक बाब आहे आणि म्हणूनच गोहत्येवरती बंदी यावी, गोवंशाच्या हत्येवरती बंदी यावी म्हणून हा मोर्चा निघतोय. सोबतच काही दिवसांपूर्वी आमच्या श्रद्धा वालकर नावाच्या एका बहिणीचे 35 तुकडे करून मृतदेह पाठवला गेला. अशा प्रकारच्या राजरोसपणे लव जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना आपल्या जाळ्यामध्ये अडकवणं, त्यांना प्रेमाच्या नावाखाली फसवणं, त्यांची कत्तल करणं, त्यांची विक्री करणं असे प्रकार सुद्धा सुरू आहेत. या सर्वांविषयी जागृती यावी, लव जिहादच्या विरुद्ध कायदा व्हावा. सोबतच आमच्या हिंदू बांधवांना लांगूळ चालन करून जोर जबरदस्ती करून एक प्रकारे धर्मांतरणाचे प्रकार सुद्धा वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी आटपाडीमध्ये बोंदुगिरीच्या माध्यमातून धर्मांतरण करण्याचा प्रकार केला गेला. त्यासोबतच परवाच आळंदीमध्ये येशूचं रक्त म्हणत द्राक्षाचा सरबत लाल करून देऊन धर्मांतरण करण्याचे बोंदुगिरीचे प्रकार करण्यात आले. या सगळ्याच्या विरुद्ध आवाज उठून आमच्या हिंदू बांधवांचं कुणीही धर्मांतरण करू नये, म्हणूनच धर्मांतरण विरोधी कायदा यावा यासाठी सर्वजण एकत्र जमलेत. आणि आम्हाला या मोर्चाच्या निमित्ताने शासनाला सांगायचं की या तिन्ही मागण्या आपण लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा हिंदू समाजाच्या भावनांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या पुढे शासनाने काय करावं याचं चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणूनच आजपर्यंत चुका झाल्या असतील तर त्या चुका सुधारण्याची संधी या निमित्ताने आपल्याला भेटते की आपली हिंदू भगिनी, आपली हिंदू ताई या वाईट
नजरेची शिकार होऊ नये आणि तिच्या आयुष्याची बर्बादी होऊ नये यासाठी शीर्ष नेतृत्वाने निर्णय घ्यावा की आता वेळ आली आहे हिंदू स्त्रियांना, हिंदू भगिनींना या लव्ह जॅकच्या जाळ्यातून वाचवायची.